स्वागतम मुलांनो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 6 या विषयी वर्गीकरणाचा भाग या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. बघा, आता वर्गीकरण ही संकल्पना जी आहे ही अभ्यासत असताना आपण बऱ्याच वेळेला तुमच्या घरामध्ये असेल, तुम्ही शाळेला येता, शाळेला येत असताना घरामध्ये दप्तर ज्या वेळेला भरत असता किंवा तुमच्या कपाटामध्ये बघितलं वह्या असतील, पुस्तकं असतील, हे तुम्हाला पटकन शोधण्यासाठी तुम्ही काय करत असता विचार करा. मला वाटतं तुम्ही दप्तरामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू पटकन मिळाव्यात याकरता वह्या वेगळ्या ठिकाणी, पुस्तकं वेगळ्या ठिकाणी, कंपासमधलं साहित्य सगळं कंपासामध्ये तुम्ही ठेवत असता. एखाद्या मॉलमध्ये आपण जातो, मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसतं की पुरुषांचे कपडे असतील ते वेगळ्या ठिकाणी असतात, स्त्रियांचे कपडे असतील ते वेगळ्या ठिकाणी असतात, बऱ्याच वेळेला खेळण्याचा विभाग वेगळा असतो, आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा वस्तू लावलेल्या दिसतात. आता हा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वस्तू लावलेल्या असतात या पाठीमागचा उद्देश काय असतो? की ती वस्तू आपल्याला पटकन मिळावी, ती वस्तू आपल्याला पटकन सापडावी, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि म्हणून आपण पटकन ती वस्तू घेऊ शकतो किंवा स्पेसिफिक त्या ठिकाणी पोचू शकतो की ज्याच्या सहाय्यानं आपल्याला त्या वस्तू सहज मिळणं सोयीचं होतं. आणि यासाठी म्हणूनच आपण मागील इयत्तेमध्ये सजीवांच्या वर्गीकरणाविषयी बरीचशी माहिती पाहिलेली आहे. बघा, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये तुम्ही सजीवांचं वर्गीकरण शिकलात, आणि हे वर्गीकरण शिकत असताना तुम्ही एक गोष्ट त्या वर्गीकरणामध्ये ज्या मुख्य अशा मुद्द्यांचा विचार केलेला होता त्या मुद्द्यांमध्ये पहिला घटक होता तो म्हणजे पेशींची रचना. या पेशींची रचना याच्यावर आधारित जे वर्गीकरण केलेलं होतं यामध्ये अधिकेंद्रकी आणि त्याचबरोबर दृश्य केंद्रकी असे दोन प्रकार या वर्गीकरणामध्ये आपण शिकलो. त्याचबरोबर ह्या वर्गीकरणाचा दुसरा जो घटक होता या घटकामध्ये आपण विचार केलेला होता तो म्हणजे की त्या सजीवाच्या शरीर रचनेची जटिलता. जटिलता म्हणजे आपण ज्याला क्लिष्टता म्हणतो किंवा कॉम्प्लेक्स हा शब्द वापरतो, अशा पद्धतीनं सजीवांची शरीर रचना कशी आहे, ती किती सहज आहे किंवा ती किती किचकट आहे, अशा स्वरूपामध्ये त्या वर्गीकरणा करत असताना विचार केलेला होता. त्यानंतर तिसरा घटक जो या वर्गीकरणामध्ये विचारामध्ये घेतला गेलेला होता की काही सजीवांच्या शरीरामध्ये पेशींच्या भोवती पेशी भित्तिका नावाचा अवयव असतो, तर काही सजीवांच्या भोवती हा पेशी भित्तिका नावाचा अवयव नसतो. आणि मग या पेशी भित्तिका असणं किंवा पेशी भित्तिका नसणं यावर आधारित वर्गीकरण केलं गेलं. पेशी भित्तिका असणे आणि नसणे आणि त्यानंतरचा जो मुद्दा विचारामध्ये घेतला गेलेला होता याच्यामध्ये पोषण पद्धती आणि प्रजनन पद्धती याच्या सहाय्यानं हे सजीवांचं वर्गीकरण केलेलं होतं. यानंतर 9वीमध्ये आम्ही वनस्पतींचं वर्गीकरण शिकलो. या वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये वनस्पतींच्या मध्ये असणाऱ्या संवहनी ऊती, अन्न वाहून नेण्यासाठी, पाणी वाहून नेण्यासाठी असणाऱ्या विविध प्रकारच्या ऊती, पान, फूल, फळ यासारखे अवयव आहेत किंवा नाही याच्या आधारे वनस्पतींचं वर्गीकरण केलं. वनस्पतींच्या मध्ये असणाऱ्या बिया, एक बीजपत्री आहेत, द्विबीजपत्री आहेत, याच्या सहाय्याने वर्गीकरण केलं. आणि असं वनस्पतींचं वर्गीकरण सुद्धा आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलोय. आज आपण तर या ठिकाणी जो पाठ पाहणार आहोत तो म्हणजेच प्राण्यांचं वर्गीकरण. या पाठाला आज आपण सुरुवात करतोय. बघा, आज आपल्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांचा जर तुम्ही विचार केलात किंवा प्राण्यांचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की असंख्य अशा प्रकारचे प्राणी हे तुम्हाला दिसतात. त्यापैकी काही प्राणी असे आहेत की जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. सध्याचंच उदाहरण घेतलं तर कोरोनासारखा आपल्याला रोगाला सामोरं जावं लागतंय. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या आजारांना सामोरं आपण जात असतो. याच्यामध्ये असणारे जीवाणू असतील, विषाणू असतील, असे घटक आपण पाहू शकत नाही. पण काही सजीव, वाघ असेल, सिंह असेल, हत्ती असेल, बरेचसे प्राणी आपण पाहत असतो. आणि अशा या पृथ्वीवरती सुमारे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांचं अस्तित्व आहे. आणि या प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी त्या प्राण्यांच्या मध्ये असणारं काही साम्य, त्यांच्यामध्ये असणारा काही फरक याच्यावर आधारित या प्राण्यांचे गट आणि उपगट तयार केले गेले तर त्यांचा अभ्यास करणं सोयीचं होईल, सोपं जाईल याकरता म्हणून प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं.
आणि हे वर्गीकरण प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे नेमकं काय, तर थोडक्यात साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणं यालाच प्राण्यांचं वर्गीकरण असं म्हटलं जातं. या प्राण्यांच्या वर्गीकरणाचा जर इतिहास पाहिला तर या इतिहासामध्ये काही कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला गेला आणि या कृत्रिम पद्धतीचा अवलंब करत असताना ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञांनी सुरुवातीला या प्राण्यांचं वर्गीकरणाचा प्रयत्न केलेला होता. वर्गीकरण करण्याचं काम या ॲरिस्टॉटलनी सुरुवातीला केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्राण्यांच्या शरीराचं आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या घटकांचा विचार केला गेलेला होता आणि त्याच्या आधारे जे वर्गीकरण केलं याला कृत्रिम पद्धत असं म्हटलं गेलंय. त्यानंतर त्याचबरोबर जॉन रे असतील, थिओफ्रेस्टस असेल, लिनियस असतील, यांनी सुद्धा कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला, पण या कृत्रिम पद्धतीबरोबरच त्यांनी त्या सजीवांच्या शरीर रचनेविषयीचे गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म अशा घटकांच्या आधारे प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं होतं आणि या प्राण्यांच्या वर्गीकरणाला सुद्धा कृत्रिम पद्धती म्हणूनच ओळखली गेली. त्यानंतर उत्क्रांतीवर आधारित पद्धत असेल, नैसर्गिक वर्गीकरणावर आधारित पद्धत असेल, अशा विविध प्रकारच्या वर्गीकरणाच्या पद्धती या अस्तित्वात आल्या. पण पारंपरिक पद्धतीनं जे प्राण्यांचं वर्गीकरण केलं जायचं, या पारंपरिक पद्धतीमध्ये मात्र प्राण्यांचं वर्गीकरण हे मुख्य दोन सृष्टींच्या मध्येच केलं जायचं आणि या दोन सृष्टी होत्या त्या म्हणजेच उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राणी आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू प्राणी. बघा, उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राणी याच्यामध्ये जी वैशिष्ट्ये असतात, या वैशिष्ट्यांच्या मध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. आता पृष्ठरज्जू आपण ज्याला पाठीचा कणा म्हणतो, अशा प्रकारचा शरीराला आधार देणारा घटक या प्राण्यांच्या मध्ये नसतो. ग्रसणीमध्ये कल्ला विद्रे नसतात. आता ग्रसणीमध्ये कल्ला विद्रे म्हणजे आपल्याला जसं श्वासोश्वास घेण्यासाठी नाकासारखे अवयव आहेत तशा प्रकारचे अवयव या प्राण्यांच्या मध्ये नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूला असतो. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, युग्मांगी याचा अर्थ जोडीच्या स्वरूपामध्ये, भरीव आणि शरीराच्या आधार बाजूला म्हणजे पुढच्या बाजूला असतो. हृदय हे शरीराच्या पृष्ठबाजूला असतं. बघा, आपलं हृदय हे शरीराच्या पुढच्या बाजूला आहे, पण या प्राण्यांच्या मध्ये मात्र हृदय हे शरीराच्या पाठीमागच्या बाजूला असतं. त्यानंतर हे जे प्राणी आहेत, हे प्राणी 10 संघांमध्ये विभागले गेलेले आहेत. आणि दुसरी उपसृष्टी की ज्याला आपण समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलेलं आहे, या समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या मध्ये मात्र शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक हा आहे. म्हणजे आपल्याला जसं पाठीचा कणा आहे त्याच पद्धतीनं सर्वच या समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या मध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. श्वसनासाठी कल्ला विद्रे किंवा फुफ्फुसे असतात. बघा, आपल्याला फुफ्फुस आहे की ज्याच्या सहाय्याने आम्ही श्वासोश्वासाची क्रिया करतो. माशांसारख्या सजीवांच्या मध्ये कल्ला विद्रे आहेत की ज्याच्या सहाय्याने श्वासोश्वासाची क्रिया होत असते. त्याच पद्धतीनं ह्या समपृष्ठ रज्जू प्राण्यांच्या या वैशिष्ट्यांमध्ये श्वसनासाठी कल्ला विद्रे आणि फुफ्फुसे ही असतात. चेतारज्जू एकच असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजूला असतो. चेतारज्जू हा आपला पाठीमागच्या बाजूला असतो, तसंच सर्व प्राण्यांच्या मध्ये असतो. हृदय शरीराच्या अधर बाजूला असतं, पुढच्या बाजूला असतं आणि या सर्व प्राण्यांचा समावेश हा एकाच संघात केला असून त्याचे 3 उपसंघांमध्ये विभागणी केलेली आहे. आणि हे जे उपसंघ आहेत, हे उपसंघ खालीलप्रमाणे: पहिला उपसंघ की ज्याला युरोकॉर्डाटा असं म्हटलं जातं, दुसरा उपसंघ की ज्याला सेफेलोकॉर्डाटा असं म्हटलं जातं आणि तिसरा उपसंघ की ज्याला व्हर्टिब्रेटा असं म्हटलं जातं. या 3 उपसंघांच्या मध्ये समपृष्ठरज्जू प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. त्याचबरोबर प्राण्यांचं वर्गीकरण हे या पारंपरिक पद्धतीनं 2 गटांमध्ये समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू या 2 गटांच्या मध्ये केलं. पण याच्यानंतर R.H. विटाकर यांनी जी पंचसृष्टी पद्धत अस्तित्वात आणली त्याच पंचसृष्टी पद्धतीमध्ये प्राणीसृष्टी हा एक स्वतंत्र विभाग केला गेला आणि या विभागामध्ये नवीन पद्धतीवर आधारित प्राण्यांचं वर्गीकरण केलं गेलं.
या नवीन पद्धतीमध्ये जे प्राण्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं होतं याच्यामध्ये जो मुद्दे विचारामध्ये घेतलेले होते यामध्ये पहिला मुद्दा होता तो म्हणजेच शरीराचे रचनात्मक संघटन. आता काही सजीव हे एका पेशीपासून बनलेले आहेत, काही सजीव अनेक पेशीपासून बनलेले आहेत, काही एकपेशीय बहुपेशीय अशा गटांमध्ये त्यांची विभागणी झालेली आहे. मग त्यांच्या शरीराची रचना पेशीनुसार कशी आहे यावर आधारित शरीराचं रचनात्मक संघटन हा एक मुद्दा विचारामध्ये घेतला. शरीराची सममिती म्हणजे शरीराचे समान भाग होतात न होतात याच्यावर आधारित ही विभागणी होती. देहगुहा, जननस्तर, खंडीभवन. देहगुहा याचा अर्थ की शरीरामध्ये असणारे अवयव आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणाऱ्या पोकळ्या यांना आतडी आणि अवयव यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या पोकळ्या असतात याला देहगुहा असं म्हटलं जातं. आणि या ज्या देहगुहा आहेत या देहगुहा असणं किंवा नसणं, जननस्तर हे त्या सजीवांच्या शरीरामध्ये असणारे अंतर्जनस्तर असेल, बहिर्जनस्तर असेल किंवा मध्यजनस्तर असेल असे जे स्तर आहेत त्या स्तरांचा विचार केला गेला. आणि खंडीभवन म्हणजे शरीरावरती जे खंड असतात, गांडूळ तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, गांडूळाच्या शरीरावरती रेषा रेषा दिसतात, या ज्या रेषा दिसतात त्या रेषा म्हणजेच त्याचं शरीर हे खंडीभूत असल्याचं दर्शवलं जातं. या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीमधल्या एकक घटक आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिला मुद्दा विचारामध्ये आज घेतोय तो म्हणजेच रचनात्मक संघटन. रचनात्मक संघटन या विभागामध्ये जो विचार केला जातोय तो म्हणजेच जीवद्रव्य स्तर संघटन, पेशी स्तर संघटन, पेशी उती स्तर संघटन, उती अवयव स्तर संघटन आणि अवयव संस्था स्तर संघटन अशा पाच विभागामध्ये हे प्राणी विभागले गेलेले आहेत. आता यापैकी पहिला घटक जो आहे जीवद्रव्यस्तर संघटन, या जीवद्रव्यस्तर संघटनामध्ये बघा तुम्हाला माहिती आहे की अमीबासारखा प्राणी असेल, पॅरामेशियमसारखा प्राणी असेल, हा प्राणी एकाच पेशीपासून बनलेला आहे. या प्राण्यामध्ये एकाच पेशीमार्फत सर्व प्रकारची कार्य ही पार पाडली जातात आणि अशा प्रकारचे जे सजीव आहेत त्यांना त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये जीवस्तर संघटन हे आढळतं. त्यानंतरचा प्रकार होता तो म्हणजे पेशीस्तर संघटन. या पेशीस्तर संघटनामध्ये जर अनेक पेशी त्या सजीवाच्या शरीरामध्ये आहेत पण त्यांच्यापासून जर उती तयार होत नसतील तर अशा प्राण्यांना पेशीस्तर संघटन असं म्हटलं जातं. सायकॉनसारखा प्राणी तुम्हाला माहीत असेल किंवा रंध्रीय संघातील प्राणी जे आहेत, या रंध्रीय संघातील प्राणी स्पंज तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. स्पंजवरती जशा प्रकारचे छोटे छोटे छिद्र असतात तशा प्रकारचे छिद्र या संघातील प्राण्यांच्या शरीरावरती असतात. या रंध्रीय संघातील प्राण्यांचा समावेश या पेशीस्तर संघटनेमध्ये होतो. त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजेच पेशी उती स्तर संघटन. आता पेशी उती संघटन या प्रकारामध्ये प्राण्यांच्या शरीरामध्ये पेशी एकत्र येतात आणि या पेशी एकत्र येऊन उती तयार होतात आणि उतींच्या मदतीनं त्यांच्या शरीरामध्ये विविध प्रकारची कार्य पार पाडली जातात. आपल्या शरीरामध्ये रक्त नावाची एक उती आहे, रक्तद्रव नावाची. या रक्तद्रवामार्फत जसं आपल्या शरीरामध्ये सर्व घटक पुरवले जातात त्याप्रमाणेच इतर सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या उती असतात की ज्यांच्यामार्फत विशिष्ट प्रकारच्या क्रिया या पार पाडल्या जात असतात. त्यानंतरचा जो प्रकार आहे ज्याला उती अवयवस्तर संघटन असं म्हटलं जातं आणि या उती अवयवस्तर संघटनांमध्ये काही उती एकत्र येऊन त्यांच्यापासून अवयव तयार होतात पण या अवयवांपासून अवयव संस्था तयार होत नाही. या प्रकारामध्ये पेशी एकत्र येऊन उती तयार होतात पण या उतींपासून अवयव तयार होतात पण अवयवांच्या पासून अवयव संस्था तयार होत नाही. आणि शेवटचा जो प्रकार आहे की ज्याला आम्ही अवयव संस्था स्तर संघटन असं म्हणतोय, या अवयव संस्था स्तर संघटनामध्ये उतींपासून जे अवयव तयार होतात या अवयव एकत्र येऊन त्यांच्यापासून अवयव संस्था तयार होते. आणि ही अवयव संस्था जसं तुम्हाला माहिती आहे की आपण
पचन संस्था इथं समोर दिसते तुम्हाला, ही पचन संस्था बघा, स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाईन असेल, लार्ज इंटेस्टाईन असेल किंवा इसोफेगस असेल, माउथ असेल, अशा विविध प्रकारचे अवयव एकत्र येऊन त्यांच्यापासून ही अवयव संस्था तयार झालेली आहे. अशा अनेक संस्था आपल्या शरीरामध्ये आहेत, त्याचप्रमाणे इतर सजीवांच्यामध्ये सुद्धा असतात. बेडूक असेल, मानव असेल, या प्राण्यांच्या शरीरामध्ये ही अवयव संस्था संघटन दिसतं. यानंतर आपण या प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी जो दुसरा मुद्दा विचारामध्ये घेतोय तो म्हणजे शरीराची सममिती. या शरीराच्या सममितीमध्ये एकूण तीन प्रकार सामावलेले आहेत. पहिला प्रकार की ज्याला असममित असं म्हटलं जातं, दुसरा प्रकार ज्याला अरीय सममित असं म्हणतात, आणि तिसरा प्रकार ज्याला द्विपार्श्व सममित असं म्हटलं जातं. या असममित प्रकारामध्ये असममित शरीर याचा अर्थ काय, की सममित याचा थोडक्यात अर्थ की एका विशिष्ट अक्षातून जर छेद घेतला आणि त्याच्या शरीराचे जर तो समान भाग होत असतील तर त्याला सममित असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहिला प्रकार असममित शरीर अमीबासारखा प्राणी दिसतोय आणि या अमीबाला कोणत्याही विशिष्ट प्रकारचा आकार नसतो, त्याचा आकार बदलतो. त्यामुळे याच्या शरीराचं मधून जर काल्पनिक छेद घेतला तर मात्र याचे समान भाग होऊ शकत नाही. म्हणून हा प्राणी अमीबा असेल किंवा पॅरामेशियम सारखा प्राणी असेल, हा प्राणी या असममित प्रकारामध्ये समाविष्ट होतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे की ज्याला आम्ही द्विपार्श्व सममित असं म्हटलेलं आहे. जर एका काल्पनिक अक्षामधून जर छेद घेतला तर त्या प्राण्याच्या शरीराचे जर समान भाग होत असतील तर त्याला द्विपार्श्व सममिती असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार की ज्याला अरीय सममित असं म्हटलं जातं, आणि या अरीय सममितीमध्ये बघा, तारामासाला पाच अऱ्या असतात. या अरीमधून जर तुम्ही छेद घेतला तर त्याच्या सहाय्यानं एका विशिष्ट अक्षामधून जेव्हा याचा छेद घेतला जातो तेव्हा त्याचे समान भाग होऊ शकतात. पण या ठिकाणी त्या विशिष्ट अरीमधून त्याचा छेद घेतला तर मात्र त्याचे दोन समान भाग होतात आणि म्हणून या प्राण्याचा समावेश अरीय सममित या प्रकारामध्ये होतो. यानंतरचा मुद्दा या नवीन पद्धतीमध्ये विचारामध्ये घेतला जातोय तो म्हणजे आद्य स्तर किंवा जननस्तर. प्राण्यांचं शरीर जे आहे, या प्राण्यांच्या शरीरामध्ये भ्रूणावस्थेमध्ये वाढीची अवस्था जी असते, या वाढीच्या अवस्थेमध्ये पेशी सुरुवातीच्या काळामध्ये या आद्य स्तरासारख्या घटकापासून तयार झालेली असते. अशा प्रकारचे काही घटकांच्या मध्ये तीन स्तर दिसतात आणि काही घटकांच्या मध्ये दोन स्तर दिसतात. यामध्ये एक बहिर्जन स्तर आणि दुसरा जो आहे अंतर्जन स्तर. या ठिकाणी बहिर्जन स्तर, अंतर्जन स्तर आणि मध्यस्तर असे तीन प्रकारच्या घटकांनी तो बनलेला आहे. आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही सजीवांच्या मध्ये दोन स्तर आहेत की बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर, तर काही सजीवांच्या मध्ये तीन स्तर आहेत की ज्यामध्ये बहिर्जन स्तर, मध्यस्तर आणि अंतर्जन स्तर अशा तीन प्रकारांचा समावेश होतो. यानंतरचा जो मुद्दा या ठिकाणी विचारामध्ये घेतला जातोय प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी तो म्हणजेच देहगुहा. आता देहगुहा म्हणजे नेमकं हे काय आहे, प्राण्यांच्या मध्ये ही देहगुहा काय असते, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीर आणि आतले अवयव यांच्यामध्ये जी पोकळी असते. बघा, शरीर आणि आतमध्ये असणारे अवयव यांच्यामध्ये जी पोकळी असते या पोकळीला देहगुहा असं म्हटलं जातं. या देहगुहा काही प्राण्यांच्या मध्ये असतात, म्हणजेच देहगुहा असणारे प्राणी की ज्याला वलयी संघ किंवा वलयी संघाच्या पुढच्या संघांमध्ये असणारे जे सजीव आहेत त्यांचा समावेश या देहगुहा असणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये होतो. काही सजीवांच्या मध्ये हा देहगुहा नावाचा घटक हा असत नाही, त्या प्राण्यांना देहगुहाहीन असं म्हटलं जातं. या देहगुहाहीन या प्रकारांमध्ये रंध्रीय प्राणी असतील, म्हणजे सायकॉन असेल, युस्पॉन्जी असेल,
या संघातील प्राणी असतील किंवा त्याचबरोबर काही कृमी आहेत, लिव्हर फ्ल्यूक असेल, प्रॅनेरिया असेल, यासारख्या कृमींचा समावेश होतो. आणि तिसरा प्रकार की ज्याला खोटी किंवा फसवी देहगुहा असं म्हटलं जातं. आता खोटी किंवा फसवी देहगुहा म्हणजे काय? तर गोलकृमीसारखे जे सजीव असतात यांच्या शरीरामध्ये देहगुहा असते, पण ती वर नमूद केल्याप्रमाणे म्हणजेच आभासी अशा स्वरूपाची असते, देहगुहा असल्यासारखी दिसते पण प्रत्यक्षात देहगुहा असत नाही. बघा, या ठिकाणी तुम्हाला तीन प्रकार दिसत आहेत. पहिला प्रकार की ज्याला देहगुहा असणारे घटक असं म्हटलं जात आहे, की ज्याच्यामध्ये देहगुहा प्रत्यक्षामध्ये अवयव आणि इतर शरीर यांच्यामध्ये पोकळी आहे. त्यानंतर दुसरा प्रकार देहगुहाहीन असं म्हटलेलं आहे, की ज्याच्यामध्ये देहगुहा नसते. आणि तिसरा प्रकार म्हणजे खोटी किंवा फसवी देहगुहा आहे. तुम्हाला दिसायला ती देहगुहा असण्यासारखा घटक दिसतो पण प्रत्यक्षात देहगुहा यांच्यामध्ये नसते, अशा तीन घटकांचा विचार या ठिकाणी या मुद्द्यामध्ये केलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा की वर्गीकरणामध्ये जो वापरला गेला, ज्याला खंडी भवन असं म्हटलं जातं. खंडी भवन की ज्या प्राण्यांचं शरीर हे खंडीभूत आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतात अशा रिंग सारख्या पडलेल्या त्या प्राण्याच्या शरीरावरती तुम्हाला जाणवत आहेत. आणि या ज्या रिंग्स आहेत, ह्या रिंग्स म्हणजेच काय आहेत? त्याच्या शरीरावरती असणारे खंड आहेत. आणि म्हणून या प्राण्याचं शरीर हे खंडीभवित आहे असं म्हटलं जातं. आणि या प्राण्यांचा समावेश हा वलयी संघ प्राण्यांच्या मध्ये केला जातो. आणि अशा या पाच घटकांच्या आधारे या प्राण्यांचं वर्गीकरण हे नवीन पद्धतीनं केलं जात आहे. आज या नवीन पद्धतीमध्ये मुख्य या पाच घटकांच्या आधारे जे आधुनिक पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे, त्या वर्गीकरणामध्ये प्राणीसृष्टी की ज्यांच्यामध्ये पेशीभित्तिका नाही असे बहुपेशीय प्राणी, ज्या शरीर संघटनांच्या आधारे दोन गटामध्ये वर्गीकरण केले गेले. पहिला गट की ज्यामध्ये पेशी स्तर शरीर संघटन आहे, आणि दुसरा गट की ज्याच्यामध्ये ऊती, अवयव संस्था या अवयव संस्था स्तर शरीर संघटन आहे, अशा दोन गटांच्या मध्ये शरीर संघटनाच्या आधारे वर्गीकरण केलं गेलं. शरीर सममितीच्या आधारे तीन गटांच्या मध्ये वर्गीकरण केलं गेलं. पेशी स्तर शरीर संघटन असणारे सजीव हे फक्त असममित शरीर प्रकारामध्ये विभागले गेले, आणि ऊती, अवयव संस्था स्तर शरीर संघटन असणारे सजीव मात्र दोन गटामध्ये विभागले गेले, अरीय सममित शरीर आणि द्विपार्श्व सममित शरीर. त्यानंतरचा देहगुहा हा जो घटक विचारामध्ये घेतला गेला, तो फक्त पेशी स्तर शरीर संघटनामध्ये देहगुहाहीन अशा प्रकारचं शरीर त्या प्राण्यांच्या मध्ये असतं. आणि अरीय सममित आणि द्विपार्श्व सममित याच्यामध्ये मात्र अरीय सममित मध्ये देहगुहाहीन शरीर असतं, आणि द्विपार्श्व सममित मध्ये मात्र देहगुहाहीन, फसवी देहगुहा असणारे आणि खरी देहगुहा असणारे अशा तीन प्रकारामध्ये द्विपार्श्व सममित शरीराचं वर्गीकरण होते. देहगुहाहीन शरीर असणारे सजीव हे एकाच प्राणी संघामध्ये विभागले गेले, आणि तो संघ म्हणजे रंध्रीय संघ, की ज्याला आम्ही रंध्रीय प्राणी संघ असं म्हणतो. देहगुहाहीन शरीर असणारे सजीव हे ज्या संघामध्ये विभागले गेले त्याला संघ निडारिया किंवा संघ सिलेंट्राटा असं म्हटलं जातं. आणि देहगुहाहीन शरीर की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सप्टेकृमी की ज्याला लिव्हर फ्ल्यूक, प्लॅनेरिया यासारख्या घटकांचा समावेश होतो. फसवी देहगुहा असणारं शरीर की गोलकृमी, जंत असेल किंवा ज्याला आम्ही एस्केरिस असं म्हणतो यासारख्या प्राण्यांचा समावेश असेल, मग पोटातील जंत असतील, डोळ्यातील जंत असतील, हत्ती पाय रोग निर्माण करणारे जंत असतील, यांचा समावेश या गोलकृमींच्या मध्ये होतो. खरी देहगुहा असणारे शरीर मात्र वलयी संघ, संधिपाद प्राणी संघ, मृदुकाय प्राणी संघ, कंटकचर्मी प्राणी संघ आणि अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ व समपृष्ठरज्जू प्राणी संघ या एकूण सहा संघामध्ये विभागले गेलेले आहेत. आता याच्या आधारे आपण प्रत्येक संघाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. बघा, पहिला संघ जो आहे की ज्याला रंध्रीय प्राणी असं म्हटलं जातं, या रंध्रीय प्राणी संघामध्ये
पहिल्या संघाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर या प्राण्याच्या शरीरावरती असंख्य अशा प्रकारची छिद्र आहेत. या संघातील प्राणी जे आहेत या प्राण्यांच्या शरीरावरती असंख्य छिद्र आहेत आणि त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला अशा दोन नावांनी ओळखलं जातं. ऑस्टिया आणि ऑस्क्युला अशा प्रकारची शरीरे असतात. याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी जलवासी आहेत. बहुतेक प्राणी समुद्रात राहतात पण काही प्राणी गोड्या पाण्यामध्ये आढळतात. प्राण्यांचं शरीर हे असममित आहे. बघा, जर निरीक्षण केलं तर समान भागामध्ये तुम्ही याचं विभागणी करू शकत नाही. कोणत्याही अक्षातून छेद घेतला तर या प्राण्यांच्या शरीराचे दोन समान भाग होऊ शकत नाहीत. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या कॉलर पेशी असतात की ज्या कॉलर पेशींच्या मदतीनं हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करण्याचं काम करतात. हे प्राणी आधात्रीशी संलग्न असतात. म्हणजे एखादा खडक असेल किंवा कोणत्याही आधाराला घट्ट चिकटलेल्या स्थितीमध्ये असतात. त्यांचं प्रचलन होत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात नाहीत आणि स्थानबद्ध अशा स्वरूपाचे हे प्राणी असतात. या प्राण्यांच्या मध्ये शरीरावरती कंटिकांचं किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो. त्या कंटिका ज्या आहेत त्या कंटिका कॅल्शियम कार्बोनेट सारख्या कठीण अशा प्रकारच्या घटकांनी बनलेल्या असतात किंवा सिलिकाने बनलेल्या असतात. या प्राण्यांच्या शरीरामध्ये पाण्यातून घेतलेले जे लहान सजीव असतात किंवा पोषक द्रव्य जी असतात ही पोषक द्रव्य ही प्राणी भक्षण करतात आणि ऑस्टिया नावाचं जे छिद्र आहे या छिद्राद्वारे पाणी हे शरीरामधनं बाहेर टाकलं जातं. या प्राण्यांच्या मध्ये प्रजनन मुकुलायन या पद्धतीनं घडतं. काही सजीवांच्या मध्ये अलैंगिक पद्धतीनं आणि काही सजीवांच्या मध्ये लैंगिक पद्धतीनं प्रजनन हे घडतं. त्यानंतरचा जो संघ आहे की ज्याला संघ निडारिया असं म्हटलं जातं. या निडारिया किंवा सिलेंट्राटा संघ जो आहे या संघातील प्राण्यांचं शरीराचा आकार हा दंडाकृती किंवा बघा हा जर विचार केला सी ॲनिमोनचा असेल किंवा हायड्राचा विचार केला तर तो दंडाकृती अशा स्वरूपाचा दिसतो किंवा या ठिकाणी जर बघितलं तर छत्रीसारखा असा सुद्धा आकार या प्राण्यांच्या शरीराचा असतो. या प्राण्यांच्या शरीरावरती बहुशुंडकं असतात. हे टेंटॅकल्स म्हणजे शुंडकं, अनेक अशा प्रकारची शुंडकं या प्राण्यांच्या शरीरावरती असतात. सी ॲनिमोनमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या शुंडकांचा समावेश असलेला दिसतो. या ठिकाणी छत्रीच्या आकाराचे जे सजीव आहेत त्यांना छत्री कसं म्हटलं जातं आणि वैशिष्ट्य म्हणजेच हे प्राणी समुद्रामध्ये आढळतात. काही मोजकेच प्राणी असतात की जे प्राणी हे गोड्या पाण्यामध्ये आढळतात. या प्राण्यांचं शरीर हे अरीय सममित आणि द्विस्तरीय आहे. द्विस्तरी म्हणजे दोन स्तरांनी बनलेलं आहे, बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर. आणि अरीय सममित या प्रकारचं शरीर या प्राण्यांच्या मध्ये असतं. या प्राण्यांच्या मुखाभोवती शुंडकं आहेत. ही शुंडकं की ज्या शुंडकांच्या सहाय्यानं हे प्राणी स्वतःचं भक्ष्य पकडण्यासाठी या शुंडकाचा उपयोग करतात. त्याचबरोबर दंतपेशी ज्या आहेत या शुंडकांमधून दंतपेशी दंश करण्यासाठी भक्ष्याच्या शरीरामध्ये विषाचं अंतक्षेपण करण्यासाठी या शुंडकाचा उपयोग करत असतात. त्याचबरोबर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या शुंडकाचा उपयोग हे सजीव करतात. उदाहरणार्थ जलव्याल असेल, हायड्रा, सी ॲनिमोन यासारख्या प्राण्यांचा समावेश या संघामध्ये होतो.